नमस्कार, मी अमोल वाकोडे, संस्थापक अध्यक्ष ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत जगापूर गायतोंड तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील ग्राम रोजगार सेवक बांधव राजू बळीराम वाटोरे यांच्यावरती ग्राम पंचायतच्या माध्यमातून ग्राम पंचायत पदाधिकारी तथा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून नेमबाह्य पद्धतीने त्यांना कामावून करून त्यांच्या ठिकाणी दुसरा ग्राम रोजगार सेवक निवडलेला आहे। ही बाब प्रशासकीय लेवलवरती अत्यंत अन्यायकारक आहे, म्हणून ग्राम रोजगार सेवक राजू वाटोरे यांनी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे यांना प्रशासनाकडून सहकार्य न झाल्यामुळे प्रशासनाने यांना विष प्राशन करण्यासाठी भाग पाडलं। त्या अधिकाऱ्यावरती 100% धोरणात्मक कारवाई झाली पाहिजे आणि राजू बळीराम वाटोरे यांना पुरवत ग्राम रोजगार सेवक पदावर घेतलं पाहिजे, कारण ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र शासन नियोजन विभागाकडून 29 मे 2023 आणि मजदूर मेटचा जो शासन निर्णय झालाय, या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांनी मजदूर मेटची गरज नसताना सुद्धा, कारण जी लोक या ठिकाणी काम करत आहेत त्याच लोकांचं पोट भरत नाही, ग्रामपंचायत सहकार्य करत नाही, ग्रामसेवक सहकार्य करत नाहीत, प्रशासन सहकार्य करत नाही, दिन जाव पगार घट अशी परिस्थिती रोजगार सेवकांची तयार झालेली आहे। आणि अर्धवेळ स्वरूपाची 2 मे 2011 शासन निर्णयामध्ये रोजगार सेवकाची तरतूद केलेली आहे। आंदोलन कशाप्रकारे आज आमच्या 29 मे 2023 असेल, बेपुरवारीचा मजूर मेटचा जीआर असेल आणि आमचे ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत जगापूर गायतोंड तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांना पुरवत ग्राम रोजगार सेवक पदावर घेतलं पाहिजे आणि जे काही दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठीच आज आम्ही हलकी मोर्चाचं आयोजन नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावरती केलेलं आहे।